नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजर दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली इथं अँब्युलन्स कंट्रोल रूम स्थापन सांगली जिल्ह्यात कोविड नाईन्टीन बाबत करण्यात आलेल्या उपाययोजनेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना उपचाराकरिता हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणे आणि उपचारानंतर बरे झालेले रुग्ण घरी सोडणे याकरिता सर्रास अँब्युलन्सचा वापर केला जातो ही ॲम्ब्युलन्स सेवा नागरिकांना माफक दरात किंवा वेळेवर मिळावी याकरिता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सांगली यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनानुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली इथं बारा मे दोन हजार एकवीसपासून अँब्युलन्स कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे अँब्युलन्सचे वाहन चालक किंवा मालक यांची नऊ जुलै दोन हजार वीस रोजी झालेल्या बैठकीत मारुती व्हॅनसाठी पंचवीस किलोमीटर किंवा दोन तासाकरिता पाचशे पन्नास रुपये किंवा mm. ना। पंचवीस किलोमीटरपेक्षा जास्त वापरासाठी प्रति किलोमीटर अकरा रुपयेप्रमाणे भाडेदर असणार आहे टाटा सुमो मारुती इको किंवा मॅटॅडोर सदृश्य वाहने यासाठी पंचवीस किलोमीटर किंवा दोन तासाकरिता सातशे रुपये पंचवीस किलोमीटरपेक्षा जास्त वापरासाठी प्रति किलोमीटर चौदा रुपयेप्रमाणे भाडेदर असणार आहे टाटा चारशे सात स्वराज माजदा किंवा टेम्पो ट्रॅव्हलर इत्यादी वाहनांसाठी पंचवीस किलोमीटर किंवा दोन तासांकरिता नऊशे रुपये पंचवीस किलोमीटरपेक्षा जास्त वापरासाठी प्रति किलोमीटर अठरा रुपयेप्रमाणे भाडेदर असणार आहे आणि आयसीयू वातानुकूलित वाहनासाठी पंचवीस किलोमीटर किंवा दोन तासाकरिता बाराशे रुपये पंचवीस किलोमीटरपेक्षा जास्त वापरासाठी प्रति किलोमीटर चोवीस रुपयेप्रमाणे भाडेदर बैठकीत ठरवण्यात आले आहेत ॲम्ब्युलन्सचे चालक किंवा मालक यांनी मंजूर भाडेदरापेक्षा जास्त जादा दराची आकारणी केल्यास कंट्रोल रूम दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे तेहतीस दोन तीनशे दहा पाचशे पंचावन्न या नंबरवर तक्रार दाखल करता येणार आहे तक्रारीत रुग्णाचे नाव ॲम्ब्युलन्सचा क्रमांक कुठून कुठे असा प्रवास ठिकाण प्रवासाचा दिनांक आणि वेळ या गोष्टी नमूद करावे असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कांबळे यांनी केला आहे सांगली प्रतिनिधी आतिश आवळे